Hello students, welcome once again. Myself Dr. Jyoti Shegokar. I welcome you all in my YouTube channel Dr. Jyoti Dhumare Shegokar, which is made for the study of engineering chemistry. Now, our today's topic of discussion is fuel numericals. So, a sample of coal was found to contain following composition by mass. This particular composition is given by mass means it is in terms of its weights, that is in kilograms. So, by mass and remainder being ash. Means ash will be remain there as it is a solid, that is the coal. So whenever the fuel as a coal is considered, it is a solid fuel. So there is as a byproduct there will remain ash. So ash is the remaining there. Calculate the theoretical quantity of air required for the combustion of 1 kg of coal. For 1 kg of coal, how much air is required? So, in Marathi, if we have to see that, एक coal चा sample दिलेला आहे, ज्यामध्ये ही पूर्ण quantity, ही composition आहे, जसं carbon, hydrogen, nitrogen आणि sulfur, carbon, hydrogen, oxygen आणि sulfur, हे composition दिलाय, आणि आपल्याला काढायचं आहे की oxygen किती लागेल, म्हणजे ultimately air किती लागेल, एवढा 1 kg coal ला burn करायला किती air लागेल. So, आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. मग ह्या सगळ्या व्हॅल्यूज आहेत, दीज ऑल व्हॅल्यूज आर गिवन इन परसेंटेज. सो फर्स्ट ऑफ ऑल इट इज टू बी कन्व्हर्टेड इन टू किलोग्राम्स. आपल्याला त्याला किलोग्राम्समध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. मग कसं करणार? परसेंटेजमध्ये दिलाय कार्बन 32.2%, सो इट इज टू बी डिवायडेड बाय 100. 100 नी त्याला डिवाइड करायचं आहे. आपल्याला मिळेल के जीमध्ये, म्हणजे अमाऊंट ऑफ द कंपोजिशन ऑर कंपोनंट इन टू के जी, म्हणजे 0.322 kg. So this will be in kilograms. मग एवढ्या केजी ऑफ कार्बन आपल्याकडे प्रेझेंट आहे. नंतर हायड्रोजन मध्ये 3.27, इट इज वेन इट इज कन्व्हर्टेड इट इज 0.0327 केजी. 0.0327 केजी ऑफ हायड्रोजन आहे. नंतर ऑक्सिजन 18.5, म्हणजे 0.185 केजी ऑफ ऑक्सिजन इज देअर. आणि सल्फर आहे 2.4, सो इट इज 0.024 आहे, 0.4% ऑफ सल्फर इज देअर. मग आता ही ह्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत, आपण याला कन्व्हर्ट केलाय के जी मध्ये. मग आता काय करायचं आपल्याला? फक्त जेवढा ऑक्सिजन लागेल त्याला मल्टीप्लाय करायचं आहे. म्हणजे आता समजा 1 मोल ऑफ कार्बन आहे, याला बर्न करायला 1 मोल ऑफ ऑक्सिजन लागेल, म्हणजे 12 ग्राम कार्बनला बर्न करायला. 12 इज अ मॉलिक्युलर वेट ऑफ कार्बन, आणि 16 एका ऑक्सिजनचं, म्हणजे 32 इज अ मॉलिक्युलर वेट ऑफ ऑक्सिजन. मग 32 किलोग्राम ऑफ ऑक्सिजन लागेल 12 किलोग्राम ऑफ कार्बनला बर्न करायला. म्हणून आपण काय केलं, आणि आपल्याकडे किती आहे, 0.322, म्हणून 0.322 ला किती लागेल. सो दॅट्स वाय 0.322 मल्टिप्लाय बाय 32/12, तितकं जे कॅल्क्युलेशन येईल तेवढा ऑक्सिजन लागेल एवढ्या कार्बनला बर्न करायला. ओके, सो आपलं कॅल्क्युलेशन किती आलं आहे, 19.25. सो इट इज ऑल्सो के जी ऑफ ऑक्सिजन. ओके, इन द सेम वे हायड्रोजन 3.27, तर याचं जेव्हा आपण कन्व्हर्जन केलं ते झालं 0.0327. ओके, के जी मध्ये. मग एका मोल हायड्रोजनला हाफ मोल ऑफ ऑक्सिजन लागेल 32/2, कारण 1/2 लागलाय म्हणून 16. म्हणून हायड्रोजनचं मॉलिक्युलर वेट 2, मग 2 किलोग्राम हायड्रोजनला 16 किलोग्राम ऑक्सिजन लागला, तर 0.0327 किलोग्राम ऑफ ऑक्सिजनला किती लागेल. सो व्हॉट वी हॅव डन हिअर, 0.0327 × 16/2. सो वी हॅव गॉट हिअर व्हॅल्यू 0.267. सो इन दिस वे ह्या दोन व्हॅल्यूज आपण कॅल्क्युलेट केल्या. नाव मुव्हिंग जस्ट फर्दर, ऑक्सिजन 18.5 ऑक्सिजन आहे, पण तो ऑक्सिजन आहे त्याला बर्न करायला ऑक्सिजनची गरज नाही, आणि तो स्वतः पण बर्न करायला दुसऱ्यांना ॲड होईल, म्हणून आपल्याला जो ऑक्सिजन लागेल त्यामधून त्याला मायनस करायचा आहे. सो दॅट्स वाय -0.187. आणि सल्फर आहे 2.4%, याला कन्व्हर्ट केलं 0.024. मग 1 मोल ऑफ सल्फर 32 असतो आणि ऑक्सिजन पण 32, म्हणून 32 किलोग्राम्स ऑफ सल्फरला 32 किलोग्राम्स ऑफ ऑक्सिजन लागेल. म्हणून जितका सल्फर असेल तितका किलोग्राम्स ऑफ ऑक्सिजन लागेल, म्हणजे आपल्याकडे किती आहे, 0.024. म्हणून 0.024 × 32/32, म्हणजे हा पण 0.024. ओके, एवढा किलोग्राम ऑफ सल्फर आपल्याला लागेल. मग आपल्याला टोटल करायचे की टोटल ऑक्सिजन किती लागेल, म्हणून 19.25 प्लस दिस
0.267 minus 0.185 plus 0.024. So in this way, if we have made its total, it will become 2.025 kg. म्हणजे आपल्याला टोटल ऑक्सिजन लागेल 1 किलोग्राम, हा पर केजी आहे, म्हणून 1 किलोग्राम कोलला बर्न करायला इतका ऑक्सिजन लागेल. बट वी नीड टू कॅल्क्युलेट एअर, आपल्याला एअर विचारलाय, म्हणून ऑक्सिजन असतो एअरमध्ये 23% प्रेझेंट. बाय मास किंवा बाय वेटनी जर काढलं तर 23% ऑफ ऑक्सिजन इज देअर, म्हणून 23% ऑफ ऑक्सिजन एअरमध्ये प्रेझेंट आहे, रिमेनिंग बाकीचे गॅसेस आहेत, म्हणून 100/23. मग 100/23 हा झाला ॲक्च्युअल पर्सेंटेज ऑफ एअर, एअरमध्ये जे बाकीचे गॅसेस आहेत त्याचं झालं ते, आणि 0.2025 म्हणजे 0.025 एवढा ऑक्सिजन प्रेझेंट आहे, बट ऑक्सिजनचं पर्सेंटेज तर एवढं आहे 23, म्हणून मग टोटल एअरचं किती होईल? सो 100/23 इट विल बिकम 8.80, म्हणजे टोटल आपल्याला हवा जेवढी लागेल, एअर जेवढी लागेल ती आहे 8.80 किलोग्राम. एवढी एअर लागेल आपल्याला 1 किलोग्राम जो कोल आहे त्याला बर्न करायला, ज्याचं कंपोजिशन हे आहे. सो होप दॅट यू आर गेटिंग ऑल दीज प्रॉब्लेम्स ऑर न्यूमरिकल्स. सो दीज आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट अकॉर्डिंग टू एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. सो आय होप दॅट यू आर अंडरस्टूड दिस प्रॉब्लेम. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग. प्लीज शेअर, लाईक, सबस्क्राईब, अँड इफ यू प्रॉपरली अंडरस्टूड, इफ यू वॉन्ट टू लाईक इट, देन क्लिक लाईक बटन. थँक्यू व्हेरी मच.